तर फिफा विश्वचषक स्पर्धेत ड गटात नायजेरियानं आयसलंडच्या संघावर 2-0 मात केली. नायजेरियाच्या संघाकडून अहमद मुसा यानं दोन्ही गोल करत आयसलंडच्या संघाला धूळ चारली. सामन्याच्या पूर्वार्धात नायजेरियाच्या संघाला एकदाही गोल पोस्टवर आक्रमण करण्याची संधी मिळाली नाही. मात्र उत्तरार्धात सामन्याच्या 49व्या मिनिटाला मुसानं आपला पहिला गोल केला. मोदसेनं पास केलेल्या फुटबॉलला त्यानं दिशा दिली आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यात 75व्या मिनिटाला ओमेरुआनं पास केलेल्या फुटबॉलवर मुसानं पुन्हा गोल करत आयसलंडला 2-0 पिछाडीवर टाकलं. नायजेरियाच्या या विजयानंतर आता ड गटातील गुण परिस्थिती अधिकच क्लिष्ट झाली. क्रोएशियानं अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिल्यानं तो संघ 6 गुणांसह बाद फेरीत दाखल झाला. आता त्या विजयासह नायजेरिया 3 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर आयसलंड आणि अर्जेंटिना हे संघ अनुक्रमे 3र्या आणि 4थ्या स्थानावर फेकले गेले. त्यामुळे आता साखळी सामन्यातील ड गटाच्या अखेरच्या 2 सामन्यावर बाद फेरीतील दुसऱ्या संघाची निवड होणार आहे.